क्वेश्चन नंबर 40 जरा वेगळा टाइप मधला क्वेश्चन दिलेला आहे. आई एम गोइंग वेरी स्लोली, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ए लिमिटेड वॉज ऑर्डरिंग इन इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ इट्स रॉ मटेरियल ऍट अ प्राइस ऑफ ₹750 पर युनिट. म्हणजे ही पर युनिटची प्राइस दिली. द एवरेज ॲन्युअल कन्झम्पशन 18,000 युनिट ॲन्युअल डिमांड दिले. कॅरिंग कॉस्ट वॉज 20% ऑफ ॲव्हरेज इन्व्हेंटरी अँड द ऑर्डरिंग कॉस्ट वॉज 1,500 पर ऑर्डर. इथपर्यंत मार्किंग करू. ही इन्फॉर्मेशन जी आहे ना, ही आपल्याला EOQ काढायला होऊ शकते. नेक्स्ट, ए लिमिटेड वॉन्ट टू मूव टुवर्ड्स जस्ट इन टाइम सिस्टम एंड द न्यू पॉलिसी प्रपोज एज फॉलो. आता कंपनीची नवीन पॉलिसी काय बघा. द एवरेज नंबर ऑफ युनिट हेल्ड इन स्टॉक विल बी 100 युनिट्स. अंडरलाइन एवरेज, अंडरलाइन 100 युनिट, अंडरलाइन स्टॉक. एवरेज नंबर ऑफ युनिट हेल्ड इन स्टॉक विल बी 100 युनिट. कॅन वी कॉल इज अ एवरेज स्टॉक? यस, राईट देअर, एवरेज स्टॉक. म्हणजे कंपनीने अशी पॉलिसी काढली की एवरेजली स्टॉक 100 युनिट पाहिजे. या शब्दावर लक्ष द्या, एवरेज स्टॉक 100 आहे. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर विल बी 1,510. कॅरिंग कॉस्ट विल बी 20% ऑफ एवरेज इन्व्हेंटरी. आता इथे जर तुम्ही बघितलं तर न्यू पॉलिसीप्रमाणे त्यांनी काय दिलं आपल्याला? एवरेज स्टॉक दिलाय. त्यांनी ते काय दिलं आपल्याला? ऑर्डरिंग कॉस्ट दिले. त्यांनी काय दिलंय? कॅरिंग कॉस्ट दिले. हाउएव्हर द परचेस प्राइस विल इन्क्रीज. परचेस प्राइस इन्क्रीज झाले. द टोटल न्यू ऑर्डरिंग कॉस्ट विल बी, म्हणजे नवीन ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ना, ही 9 टाइम्स ऑफ द न्यू कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्टच्या 9 टाइम्स आहे, म्हणजे कॅरिंग कॉस्टच्या 9 पट ही अमाऊंट आहे. वॉट वॉज द EOQ बिफोर द न्यू पॉलिसी अँड कॅल्क्युलेट द इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो बिफोर अँड आफ्टर द न्यू पॉलिसी. How much is the increase in purchase price under the new policy? Compared to policy regarding raw material management and offer your comments. So, पहिल्याच उत्तर आपण काढलं, EOQ काढलं आहे. आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हे माहिती. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हो आपण शिकलो काय? रॉ मटेरियल कंज्यूम डिवाइड बाय एवरेज स्टॉक. ओके, आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो विचारलाय. इथे त्यांनी शब्द दिला रॉ मटेरियल कंज्यूम. आणि प्रॉब्लेम मध्ये बघा, जर तुम्हाला
एवरेज एन्युअल कंजम्पशन वॉज 18,000 युनिट म्हणजे वी नो द रॉ मटेरियल कंज्यूम ते त्यांनी आपल्याला दोन वेळ कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशियो बिफोर अँड आफ्टर द न्यू पॉलिसी सो आय कॅन राईट द इयर बट बिफोर आणि आफ्टर सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशियो 18,000 डिवाइड बाय एव्हरेज स्टॉक आता तुमच्या माइंड तुमच्या ह्याच्यासमोर डोक्यासमोर हे पाहिजे रॉ मटेरियल कन्झ्युम ना अपॉन एव्हरेज स्टॉक बिफोर रॉ मटेरियल कंज्यूम म्हणजे रॉ मटेरियल कंज्यूमची अमाऊंट पाहिजे आपल्याला पण आपल्याला फक्त युनिट पाहिजे 18,000 युनिट हे पण आपल्याला पर युनिट प्राइस माहिती आहे ना हा मग 18,000 × 750 डिवाइड बाय आता एव्हरेज स्टॉक किती घेणार आपण एव्हरेज स्टॉक हा कसा काढतो नॉर्मली एव्हरेज स्टॉक कसा काढतो आपण ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग डिवाइड बाय 2 मग इथे आपण एव्हरेज स्टॉक कसा काढणार काय माहीत वापरणार कसं काढणार ईओक्यू हाच कन्सेप्ट नवीन ईओक्यू म्हणजे काय इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय आपण तेवढी क्वांटिटी आणतो आणि ती आपण स्टोअर मध्ये ठेवतो समजा घ्या नाही समजा आपण काय करतो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मध्ये तेवढी क्वांटिटी आणतो तेवढी स्टोअर मध्ये ठेवतो मग आपलं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी किती आहे 600 आपण 600 काय करतो स्टोअर मध्ये ठेवतो त्याचा एव्हरेज म्हणजे 600/2 × हे युनिट आहे आपल्याला काय पाहिजे एव्हरेज स्टॉकची प्राइस 600/2 × एक युनिट 750 आहे सो 18,000 × 750 1,35,00,000 दिस इज अ रॉ मटेरियल कन्झम्पशनची अमाऊंट आणि एव्हरेज स्टॉकची आपली अमाऊंट आहे 2,25,000 नाउ दिस इज द 16 टाइम्स ओके नाउ आता न्यू पॉलिसी प्रमाणे न्यू पॉलिसी प्रमाणे आफ्टर न्यू पॉलिसी अठराशे × 750 तिने ना त्यांनी एक वर्डिंग वापरलेलं होत एव्हरेज स्टॉक म्हणजे न्यू पॉलिसी प्रमाणे एव्हरेज स्टॉक आपल्याला ऑलरेडी माहिती आहे किती आहे 100 युनिट × 750 सो पहिला ना आता तिसरा जे महत्वाचं आहे त्यांनी आपल्याला काय विचारलंय परचेस प्राइस काढायची आपल्याला परचेस प्राइस आता परचेस प्राइस ते वर्डिंग माझं काय आहे परत एकदा परचेस प्राइस वर्डिंग असं आहे द परचेस प्राइस will increase the total new order in call हा परचेस प्राइस इंक्रीज झाली पण किती वाढली ते काढायचं आपल्याला आतापर्यंत तुम्ही ईओक्यू जेवढे शिकलेत ना ईओक्यूचे प्रॉब्लेम त्याच्यातला हा एक बेस्ट प्रॉब्लेम आहे आणि हा एरियरला ठेवा परचेस प्राइस किती वाढली ते काढायचं आपल्याला इथपर्यंत ओके त्यांनी काय शब्द वापरलाय तिथे टोटल
न्यू ऑर्डरिंग कॉस्ट, म्हणजे न्यू ऑर्डरिंग कॉस्ट विल बी 9 टाइम्स द न्यू कॅरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट ही कॅरिंग कॉस्टच्या 9 टाइम्स आहे. ऑर्डरिंग कॉस्ट ही कॅरिंग कॉस्टच्या 9 टाइम्स आहे, 9 टाइम्स आहे. मग कॅरिंग कॉस्ट कशी काढणार सांग. पहिले कॅरिंग कॉस्ट काढतो. एक कॅरिंग कॉस्ट कशी काढतो, एव्हरेज इनटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट. कॅरिंग कॉस्ट कशी काढतो, एव्हरेज इनटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट. आणि कॅरिंग कॉस्ट पर युनिट कशावर काढतो आपण, कॅरिंग कॉस्ट कशावर काढतो आपण, पर युनिट वर, प्राइस वर, प्राइस पर युनिट. बघा एव्हरेज युनिट 100 आहे, हो दिलाय त्यांनी ना नवीन पॉलिसी प्रमाणे एव्हरेज स्टॉक 100 युनिट. सो एव्हरेज स्टॉक 100 युनिट आहे. नॉर्मली कॅरिंग कॉस्ट काढताना आपण काय करतो, एव्हरेजेस घेतो का, आता इथे पण त्याच्या आधी आपण बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये काढला, तर एव्हरेज घेतो मग ईओक्यू ला डिवाइड बाय 2 करतो. पण इथे डायरेक्टली एव्हरेज दिले 100 इंटू परचेस प्राइस माहित नाही आपल्याला, तीच काढायची. मग परचेस प्राइस एक्स मानला आणि परचेस प्राइसच्या किती टक्के कॅरिंग कॉस्ट आपली 20%, 0.20. मी हे लिहून घेतलंय ना, मी हे रफ करतो. आता परचेस प्राइस कॅरिंग कॉस्ट कशी काढतो, एव्हरेज, एव्हरेज ऑलरेडी दिलाय, जर दिला नसता तर आपण काढलं असत. एव्हरेज दिलाय इंटू नवीन परचेस प्राइस माहित नाही एक्स इंटू 20%, 20 म्हणजे 0.20 या युनिटची कॅरिंग कॉस्ट. एव्हरेज स्टॉक इंटू परचेस प्राइस इंटू परसेंटेज, 20% म्हणजे 0.20 या युनिटची कॅरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट याच्या 9 टाइम्स आहे म्हणून याला इंटू 9 केलं, 9 टाइम्स ही ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट ही कॅरिंग कॉस्टच्या 9 टाइम्स आहे म्हणून याला मी 9 टाइम्स केलं, हे कळलं. सो ही तुमची ऑर्डरिंग कॉस्ट आहे इज इक्वल टू, ही तुमची ऑर्डरिंग कॉस्ट आहे, ही कॅरिंग कॉस्ट आली याच्या 9 टाइम्स केलं की आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट मिळणार, म्हणजे तुमची ऑर्डरिंग कॉस्ट. ओके, आणि ऑर्डरिंग कॉस्ट पण आपण काढू शकतो. आता ऑर्डरिंग कॉस्ट कसे काढणार, नंबर ऑफ ऑर्डर, नंबर ऑफ ऑर्डर काढणार. माझा नंबर ऑफ ऑर्डर कसा काढणार सांगतो. हे शंभर हे ऍव्हरेज घेतले ना, ऍव्हरेज 100 आले ना, ऍव्हरेज 100 आले ना. बघा ना इथे एक्झाम्पल, 6 + 4 / 2,
कॅरिंग कॉस्ट काढताना काय करतो डिवाइड बाय 2 करतो ना आणि मग 5 म्हणजे एवरेज किती आला 5 मग हे अमाउंट काढायची असेल तर काय करणार दिस 5 * 2 10 सेम इयर त्याने आपल्याला एवरेज दिला आहे ना एवरेज किती 100 आहे मग बिफोर एवरेज किती असणार 200 म्हणजे आपली ऑर्डर साइज 200 असणार इयरली डी ॲन्युअल डिमांड किती 18000 डिवाइड बाय 200 हे 200 कसे काढले कळले ही ऑर्डर साइज आहे ही ऑर्डर साइज कशी काढली कळले या 100 वरून काढली हे 100 त्यांनी ऍव्हरेज दिलेलं आहे आपण माझे कॅरिंग कॉस्ट ऍव्हरेज काढतो मग अशी पण म्हणून मी सांगत होतो कॅरिंग कॉस्ट ऍव्हरेज काढतो कॅरिंग कॉस्ट कशी काढतो कॅरिंग कॉस्ट कशी काढतो ऑर्डर साइज डिवाइड बाय 2 कॅरिंग कॉस्ट कशी काढतो ऑर्डर साइज डिवाइड बाय 2 मग आपल्याला ऍव्हरेज मिळतो मग इथे त्यांनी ऑलरेडी ऍव्हरेज दिलाय हे डिवाइड बाय 2 करून आलाय मग याला इंटू 2 केलं म्हणजे 200 तुमचे ऑर्डर साइज आहे आणि 18000 डिवाइड बाय 200 इंटू कॉस्ट ऑर्डर कॉस्ट आहे ही नाही आहे 1510 होईल नवीन पॉलिसी प्रमाणे दिस इज अ कॉस्ट पर ऑर्डर 18000 डिवाइड बाय 200 इंटू 1510 आता इक्वेशन कसं बनवलंय ही ऑर्डरिंग कॉस्ट आहे ही कॅरिंग कॉस्ट आहे याच्या 9 टाइम्स ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ही ऑर्डरिंग कॉस्ट इज इक्वल टू ही ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ही आणि व्हॅल्यू सेम आहे इक्वल टू ची ही व्हॅल्यू इक्वल टू ची ही व्हॅल्यू सेम आहे परत सांगतो ही कॅरिंग कॉस्ट आहे त्याच्या 9 टाइम्स ही ऑर्डरिंग कॉस्ट आली इक्वल टू ही ऑर्डरिंग कॉस्ट ही ऑर्डरिंग कॉस्ट कशी काढली 18000 डिवाइड बाय 200 200 इज अ ऑर्डर साइज ही ऑर्डर साइज कशी काढली 200 ऑर्डर साइज कसं काढलं एवरेज स्टॉक कॅरिंगला किती पकडलाय 100 100 एवरेज स्टॉक पकडलाय म्हणजे याला डिवाइड बाय 2 करून आलेली अमाउंट आहे इनटू 2 केलं ही ऑर्डर साइज ही ऑर्डर साइज आहे इनटू 1510 एंड नाउ इट्स अ वेरी सिंपल बेइंग अ मैटर 90 × 1510 1,35,900 इक्वल याचा आंसर 100 × x 100 x × 0.20 20 x × 9 180 x and then x is equal to Sri Swami's 135900 divided by 180 x is equal to your answer is 755 आधीची प्राइस किती होती 750 आताची प्राइस किती 755 म्हणजे परचेस प्राइस परचेस प्राइस किती वाढली 5 रुपयांनी सो परचेस प्राइस इंक्रीज बाय 755 - 755 is an important question. LDR, okay? Problem is over.